नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मोडेम। तर मोडेम हा शब्द कसा आला हा आपण पहिल्यांदा पाहून घेऊया। खरं तर दोन शब्द इथं एकत्र केले गेलेले आहेत आणि तो म्हणजे पहिला शब्द जो आहे तो मॉड्युलेशन, ओके, आणि दुसरा जो शब्द आहे तो डीमॉड्युलेशन। आता याच्यातून काय केलेलं आहे तर हा जो पहिली दोन लेटर्स आहेत, ही दोन लेटर्स आणि याच्यातली ही तीन लेटर्स बाजूला काढून घेतली तर आपोआपच काय होणार आहे, मोडेम हा शब्द तयार होतो। अशा पद्धतीनं या शब्दाचा जन्म झालेला आहे मोडेमचा। आता इथं मोडेम म्हणजे कशा प्रकारचं टेक्निक असेल आणि हे का वापरलं गेलं याचा आपल्याला इथं अभ्यास करणं गरजेचं आहे। तुमच्याकडे इंटरनेट असेल तर तुम्हाला मोडेम हा शब्द निश्चितपणे माहीत असणार आहे, कारण मोडेम आपण वापरतोय। ओके, आता इथं ऍक्च्युली काय केलं जातं तर इंटरनेटच्या माध्यमातून आपण काय करतोय तर सिग्नल्स हे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे थोडक्यात एका कॉम्प्युटर कडून दुसऱ्या कॉम्प्युटर कडे पाठवत आहे। आता समजा एखादा कॉम्प्युटर आहे, ओके, हा एक कॉम्प्युटर आहे आणि इथं दुसरं, ओके, आता हे जे दोन कॉम्प्युटर्स आहेत याच्यामध्ये आपल्याला कम्युनिकेशन करायचे। कम्युनिकेशन करत असताना इथून जो डेटा येणार आहे, ओके, हा कसा असणार आहे, डिजिटल असणार आहे आणि याला पाठवायचा आहे तो, हा सुद्धा स्वीकारणार कुठल्या प्रकारचा, तर डिजिटलच स्वीकारणार आहे। मात्र हे जे वहन होणार आहे हे जे मीडियम आहे, तर हे मीडियम आपण कोणतं वापरतोय याला जास्त महत्व राहणार आहे आणि ते मीडियम असं हवं की डिजिटल टू डिजिटल ट्रान्समिशन घडू शकेल अशा पद्धतीचं, परंतु प्रत्यक्षात तसं उपलब्ध नाही। आपण जे मीडियम वापरतोय ते आहे टेलिफोन लाईन, ओके। आता जर टेलिफोन लाईन्स वापरत असू तर टेलिफोन म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं असेल फोन याचा अर्थच ऍडिओ फ्रिक्वेन्सी आणि टेली म्हणजे लांब अंतरावर, म्हणजे लांब अंतरावर ऍडिओ सिग्नल्स ट्रान्समिशन करण्यासाठी आपण टेलिफोन वायरचा वापर करतो। याचा अर्थ 20 kHz पर्यंतच्या फ्रिक्वेन्सीचंच वहन इथं या वायरमधून होणार आहे। आणि थोडक्यात सांगायचं झालं तर ऍडिओ सिग्नल म्हणजे इथं तुम्ही ॲनालॉग सिग्नल ऍक्च्युली ट्रान्समिट करत आहात, म्हणजे टेलिफोन लाईनमधून ॲनालॉग सिग्नल जाणार आहे। म्हणजे ही हे जे मीडियम आहे हे ॲनालॉग प्रकारचं आहे आणि आपले जो सिग्नल आहे हा डिजिटल आहे आणि याला पाहिजे आहे तो सुद्धा डिजिटल आहे। याचाच अर्थ असा होतो की काहीतरी चेंजेस आपल्याला करणं गरजेचं आहे। आणि जर समजा तुम्ही दुसरं टेक्निक वापरलं जे आपल्याला रेडिओ आणि टी व्हीच्या बाबतीत माहीत आहे की मॉड्युलेशन आणि डीमॉड्युलेशन या पद्धतीचं, जर आपण मॉड्युलेशन करत असू, समजा डिजिटल सिग्नल मॉड्युलेट केला ट्रान्समिट केला, तर प्रत्येक वेळेला एका कॉम्प्युटर बरोबर इथं काय करावं लागेल, तुम्हाला रिसिव्हर ठेवावा लागेल की जो काय करेल की हा जो ट्रान्समिटर आहे त्या ट्रान्समिटर कडून येणारा सिग्नल आहे तो पिकअप करेल आणि नंतर हा रिसिव्हर याला डिजिटल सिग्नल देईल। असं हे प्रत्येक कॉम्प्युटर बरोबर एक ट्रान्समिटर एक रिसिव्हर आपल्याला ठेवावा लागेल, कारण इथला सिग्नल परत पाठवायचा झाला दुसरीकडे तर इथं ट्रान्समिटरची गरज भासणार आहे, बरोबर। म्हणजे एक ट्रान्समिटर आणि एक रिसिव्हर हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला यूज करावा लागेल। तर हे एक गुंतागुंतीची प्रक्रिया करण्याच्या ऐवजी एक वेगळं सोल्युशन याच्यावर काढलेलं आहे आणि ते सोल्युशन आहे मोडेम। म्हणजे इथं मॉड्युलेशन तर करावं लागणारच आहे हे तुम्हाला दिसेल आणि डीमॉड्युलेशन पण, परंतु जे मॉड्युलेशन आपण म्हणजे अँप्लिट्यूड फ्रिक्वेन्सी आणि फेज मॉड्युलेशन जे आपण शिकलेलो आहे रेडिओ टी व्ही साठी, तर ते न वापरता आपण इथं FSK नावाचं वेगळं टेक्निक जे आहे, फ्रिक्वेन्सी शिफ्ट कीइंग असं त्याचं फुल फॉर्म आहे, फ्रिक्वेन्सी शिफ्ट कीइंग हे जे टेक्निक आहे हे आपण इथं वापरणार आहे। आणि ते कशा पद्धतीचं असेल आणि मग आपण टेलिफोन लाईन मार्फत सिग्नल कसा पाठवायचा ते आपण आता पाहूया। आता आपण मोडेमचा ब्लॉक डायग्राम पाहणार आहोत किंवा मोडेम सिस्टीम कशी आहे, कशी काम करते मोडेम ते आपण इथं पाहणार आहोत। इथं पहा, एक कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटर वन
आणि इकडे आहे हा कॉम्प्युटर टू. ओके, आता कॉम्प्युटर वन पासून सिग्नल कॉम्प्युटर टू ला पाठवायचा आहे आणि हा डिजिटल सिग्नल आहे. आता इथं जो मोडेम वापरलेला आहे हा काय करेल, हा मोडेम वन म्हणूया आपण आणि हा मोडेम सेकंड म्हणूया, तर हा याच्याकडून डिजिटल सिग्नल स्वीकारेल. ओके, इथं याला इनपुटला सिग्नल येणार आहे डिजिटल, आणि या डिजिटल सिग्नलचं कन्वर्शन तो कशामध्ये करणार आहे, तर अॅनालॉग मध्ये करणार आहे. ओके, आता हा अॅनालॉग सिग्नल जो आहे तो या टेलिफोन लाईनवर या मोडेम द्वारा ठेवला जाणार आहे. ओके, आणि या टेलिफोन लाईन वरून तो ट्रान्समिट केला जाईल. आता टेलिफोन लाईन वरून हा सिग्नल दूर अंतरापर्यंत पाठवल्यानंतर या लाईनवर समजा हा दुसरा कॉम्प्युटर कनेक्ट केलेला आहे मोडेमच्या सहाय्यानं, तर या मोडेमला जो सिग्नल दिला जाणार आहे तर इथं हा मोडेम हा सिग्नल रिसीव करेल या टेलिफोन लाईनचा सिग्नल. परंतु इथं काय घडेल, इथं डिजिटलचं कन्वर्शन अॅनालॉग मध्ये झालेलं आहे. आता इथं काय केलेलं असणार आहे, तर इथं अॅनालॉग सिग्नल आहे, हा अॅनालॉग सिग्नल जो आहे तो काय करणार आहे आपण डिजिटल मध्ये कन्वर्ट करणार आहे, आणि हा डिजिटल झाल्यानंतर हा डिजिटल सिग्नल तुम्ही या कॉम्प्युटरला देणार आहात. ओके, तर अशा पद्धतीनं अॅनालॉगचं कन्वर्शन डिजिटल मध्ये आणि इथं अॅनालॉगचं कन्वर्शन डिजिटलचं कन्वर्शन अॅनालॉग मध्ये आणि इथं अॅनालॉगचं डिजिटल मध्ये असं केलं जाणार आहे. म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये याच्या नावाचं मी पहिल्यांदाच एक्सप्लेनेशन दिलं, त्याच्यामध्ये याच्यामध्ये मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन आहे. तसं ऍक्च्युली डिजिटल टू अॅनालॉग करताना जे टेक्निक वापरलं जातं याला ऍक्च्युली मॉड्युलेशन म्हटलं जातं, आणि अॅनालॉग टू डिजिटल केलं जातं त्याला इथं डिमॉड्युलेशन म्हटलं जाणार आहे एफ एस के सिस्टीममध्ये. आता ती एफ एस के सिस्टीम कशी आहे ती पण आपण थोड्या वेळात पाहूया. आता हा जो डिजिटल सिग्नल आहे त्याचं अॅनालॉग कन्वर्शन करण्यासाठी पहिलं जे युनिट असणार आहे तुमचं याच्यामध्ये आणि ते म्हणजे मॉड्युलेशन. ओके, हा मॉड्युलेटर असेल आणि हा मॉड्युलेट करून तो काय करणार आहे, अॅनालॉग सिग्नल क्रिएट करणार आहे. आता अॅनालॉगचं डिजिटल करण्यासाठी इथं असणार आहे तो डिमॉड्युलेटर असणार आहे. ओके, तर इथं डिमॉड्युलेटर असेल. परंतु या कॉम्प्युटरमधून सिग्नल पुन्हा या कॉम्प्युटरला पाठवायचा असेल तर आपल्याला डिजिटलचं कन्वर्शन पुन्हा अॅनालॉग मध्ये करावं लागेल या लाईनवर ठेवण्यासाठी. म्हणजे इथं डिजिटल टू अॅनालॉग या पद्धतीचं कन्वर्शन सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे इथं सुद्धा परत तुम्हाला मॉड्युलेशनची गरज आहे, म्हणजे दुसरा ब्लॉक इथं गरजेचा पडणार आहे. तसंच या बाजूला सुद्धा तुम्ही मॉड्युलेशन केलं परंतु या कॉम्प्युटर सेकंड कॉम्प्युटरकडून सिग्नल तुम्हाला इकडं मिळवायचा असेल तर हा अॅनालॉग सिग्नल आहे आणि तो डिजिटल करण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं पुन्हा डिमॉड्युलेटर सर्किट वापरावं लागणार आहे. म्हणजेच एका मोडेममध्ये मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन ही दोन्ही सर्किट्स असतात आणि यामध्ये सुद्धा असतात. ओके, अशा पद्धतीनं कुठलंही मोडेम घेतलं तर त्याच्यामध्ये मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन हे दोन्ही सर्किट्स वापरले असतील. मात्र हे जे मॉड्युलेशन आहे ते एफ एस के सिस्टीमचं आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग, हे मी तुम्हाला सांगितलं. आता काय आहे हे फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग ते आपण पाहूया. एफ एस के सिस्टीम बद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर आपल्याकडे सिग्नल पहिला असणार आहे तो समजा डिजिटल, म्हणजे झिरो आणि वन या स्वरूपामध्ये आपल्याकडे डिजिटल सिग्नल आहे. ओके, तर हा आहे वन आणि हा आहे झिरो, अशा पद्धतीनं डिजिटल सिग्नल उपलब्ध आहे. ओके, आता याचं कन्वर्शन अॅनालॉग मध्ये करायचंय तर इथं काय केलं जातं, एफ एस के हे असं सर्किट असतं की जे वन म्हणजे एक फ्रिक्वेन्सी घेईल आणि झिरो म्हणजे दुसरी फ्रिक्वेन्सी घेईल. म्हणजे वन साठी तुम्हाला सांगतो, साधारणतः वन असेल तर 1270 हर्ट्झ ही फ्रिक्वेन्सी वापरली जाते आणि झिरो असेल तर 1670 हर्ट्झ ही फ्रिक्वेन्सी वापरली जाते. या दोन्ही फ्रिक्वेन्सी ऑडिओ फ्रिक्वेन्सी आहेत ज्या आपल्या टेलिफोन लाईनसाठी सुटेबल आहे. ओके, म्हणजे ज्या वेळेला डिजिटल सिग्नल हा जो आहे यातली जी पल्स आहे ती लॉजिक वन स्टेटला असेल त्यावेळेला बरोबर इथं काय घडेल, तर इथं जी फ्रिक्वेन्सी जनरेट केली जाणार आहे या एफ एस के सर्किट मार्फत ती किती असणार आहे, तर 1270 असणार आहे. ओके, आणि ज्या वेळेला हे झिरो येईल त्यावेळेला काय होईल, ही फ्रिक्वेन्सी कमी होणार आहे
म्हणजे 1070 म्हणजे इथं तुम्हाला स्पेसिंग जास्त असलेलं तुम्हाला आढळेल. पुन्हा एक आली की हे परत स्पेसिंग वाढलेलं असेल, आणि पुन्हा 0 आलं तर हे स्पेसिंग वाढलेलं असेल. म्हणजे 0 आणि 1 जसे येतील त्या पद्धतीनं हाय फ्रिक्वेन्सी लो फ्रिक्वेन्सी हाय फ्रिक्वेन्सी लो फ्रिक्वेन्सी अशा पद्धतीनं फ्रिक्वेन्सीच्या ज्या या शॉर्ट ज्या कालावधीसाठी आपण सांगूया की हा कालावधी जो आहे की ज्या पिरियडसाठी डिजिटल सिग्नल लॉजिक 1 स्टेटला आहे तेवढ्या कालावधीमध्ये कुठली फ्रिक्वेन्सी जनरेट होईल ऑटोमॅटिकली 1270 हर्ट्झ, आणि ज्या कालावधीमध्ये हा 0 आहे त्या कालावधीमध्ये ही फ्रिक्वेन्सी जनरेट होते 1070 हर्ट्झ. अशा पद्धतीनं हा 1010 असं मी लिहिले, कदाचित 00 नंतर 1 बरोबर पुन्हा 0 पुन्हा 1111 अशा पद्धतीचा पण सिग्नल असू शकेल कारण हा डिजिटल सिग्नल आहे. तर ज्या वेळेला 1 असेल त्यावेळेला फ्रिक्वेन्सी हाय असेल, आणि ज्या वेळेला लो असेल त्यावेळेला फ्रिक्वेन्सी ही लो असेल, म्हणजे 1070 किलोहर्ट्झ असेल. आणि इथं जर टोटली या सिग्नलची फ्रिक्वेन्सी पाहिली तर इट स्विचेस बिटवीन टू फ्रिक्वेन्सीज ओनली, म्हणजे 1270 आणि 1070 या दोनच फ्रिक्वेन्सीमध्ये त्याचं स्विचिंग होत आहे, आणि त्यामुळे ही फ्रिक्वेन्सी कॉम्पॅटेबल आहे की ही ऑडिओ रेंज आहे आणि ती आपण सहजपणे टेलिफोन लाईनमधून कॅरी करणार आहोत. अशा पद्धतीनं हे जे मॉड्युलेशन केलं जाते याला म्हटलं जातं FSK, की आपण डिजिटल सिग्नलचं कन्वर्शन एका अॅनालॉग सिग्नलमध्ये करत आहोत. आणि ज्या वेळेला डिमॉड्युलेशन करायची वेळ येईल त्यावेळेला तिथं जे सर्किट असेल ते सेन्स करेल की ही फ्रिक्वेन्सी किती आहे 1200 आहे, तर तो आउटपुट त्याची लेवल हाय राहील, आणि ज्या वेळेला फ्रिक्वेन्सी 1200 कमी होईल त्यावेळी ते लो होईल, पुन्हा 1200 व्हायला लागली तर हाय होईल पुन्हा लो होईल. अशा पद्धतीनं ज्या वेळेला फ्रिक्वेन्सी जास्त असेल त्यावेळेला लॉजिक 1 येईल, फ्रिक्वेन्सी कमी असेल तर लॉजिक 0 होईल. अशा पद्धतीनं पुन्हा या अॅनालॉग सिग्नलचं कन्वर्शन डिजिटलमध्ये केलं जाईल, आणि या सर्किटला आपण त्यावेळेला म्हणणार आहे की डिमॉड्युलेटर. ओके, म्हणजे हे डिजिटल टू अॅनालॉग हा झाला मॉड्युलेशनचा प्रकार, आणि हा अॅनालॉग टू डिजिटल हा जो झालेला आहे हा डिमॉड्युलेशनचा प्रकार. आणि हे दोन करण्यासाठी हे जे टेक्निक वापरलं गेलंय याला आपण जे म्हणतोय FSK फ्रिक्वेन्सी शिफ्टिंग टेक्निक आहे. आणि याचीही सर्किट्स म्हणजे याचं कन्वर्शन याच्यामध्ये करणारं एक सर्किट असेल तर याचं कन्वर्शन याच्यामध्ये करणारं हे दुसरं सर्किट असेल, याला आपण म्हणणार आहे मॉड्युलेटर. ओके, आणि याला म्हणणार आहे आपण डिमॉड्युलेटर. ओके, मला वाटतं एवढं एक्सप्लेनेशन याच्यासाठी पुरेसं आहे की फ्रिक्वेन्सी शिफ्ट कीच्या सहाय्यानं हे मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन कसं होतं, आणि या दोन सर्किटचा एकत्रितपणे वापर त्या ज्या बॉक्समध्ये केलेला आहे त्या बॉक्सला आपण नाव दिलेलं आहे मॉडेम. ओके, अशा पद्धतीनं मॉडेम वर्क होतो. आता अगदी सोप्या भाषेमध्ये इथं तुम्हाला ही एक डायग्राम काढून दाखवलेली आहे की हा कॉम्प्युटर A घेतलेला आहे आपण, आणि या A कॉम्प्युटरचा जो डिजिटल सिग्नल आहे त्याचं कन्वर्शन इथं अॅनालॉगमध्ये झालेलं आहे, हे पहा बरोबर आहे. आता हा अॅनालॉग सिग्नल आहे हा टेलिफोन लाईनमधून पास झालेला आहे, या मॉडेमच्याकडे पोहोचलेला आहे, आता अॅनालॉग आहे, आता याचं कन्वर्शन ते डिजिटलमध्ये करेल आणि तो या PC ला दिला जाईल. अशा पद्धतीनं एका PC पासून दुसऱ्या PC पर्यंत डिजिटल सिग्नल ट्रॅव्हल कसा होतो आणि त्यासाठी कोणतं सर्किट वापरलं जातं आणि जे टेक्निक आहे मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन त्याला एकत्रितपणे आपण नाव दिलेलं आहे मॉडेम, हे इथं वापरलेलं असतं. ओके, मला वाटतं एवढंच एक्सप्लेनेशन आपल्याला मॉडेम कळण्यासाठी पुरेसं आहे. धन्यवाद. आपले काही कमेंट्स असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे कळवा.